पुढे पाहून मला वाटत नाही की समोरच्या उमेदवाराला आज रात्रभर झोप लागल, त्याला वारंवार इकडून तिकडे पलटा लागल की बाबा माझं काय होईल. सगळेजण आम्ही होतो, पण उमेदवाराच्या चेहऱ्यावरती आताच 12 वाजून होते आणि ते 12 वाजलेले पाहिल्याबरोबर मी सुभाष भाऊला म्हणलं की सुभाष भाऊ विजय हा आपला नक्की आपण सगळे आहात. आणि तोच संघर्ष परत माझ्या वाट्याला आला, म्हणजे संघर्ष करण्याची ताकद आपल्यात होती तेव्हा संघर्ष आपल्या वाट्याला आला. आणि तो संघर्ष करत असताना या माझ्या संघर्षाचे साक्षीदार सगळे या ठिकाणी बसले, आदरणीय मोगे साहेब असतील, आमचे सुभाष भाऊ दोटे, अडबाले सर, संदीपजी गिरे, राजू भाऊ वैद्य हे सगळे माझ्यासोबत दिल्लीला होते. आणि या अथक अशा संघर्षानंतर मला या लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यातच आपण पहिला गड जिंकला, आता दुसरा गड आपल्याला जिंकायचा आहे. आणि नक्कीच उमेदवारी जेव्हा दिली तेव्हा थोडस टेन्शन आम्हालाही होतं, सुभाष भाऊ सतत माझ्यासोबत, अडबले सर आम्ही बंगल्यावरती थांबलो होतो, पण शेवटपर्यंत मला विश्वास होता की आदरणीय मॅडम आणि सोनियाजी कुठेही आपल्या सोबत दुजाभाव करणार नाही. जी काँग्रेसची परंपरा आहे की ज्या घरचा विद्यमान लोकप्रतिनिधी जातो त्याच घरात तिकीट दिला जाते. आणि मी सुरुवातीपासून सांगत होती की मला पक्षावरती विश्वास आहे, 100% तिकीट हे मला मिळालं पाहिजे. तरी पण अनेक घडामोडी या संघर्षाच्या काळात झाला, पण याही घडामोडीला पार जाऊन हा संघर्ष आम्ही कुठेतरी पूर्णत्वास नेला आणि एकदाची महाविकास आघाडीची तिकीट मला मिळाली. आणि हे तिकीट मिळत असताना आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीनं माझे पती दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्यावरती या मतदारसंघाची सर्वस्वी जबाबदारी होती, तीच जबाबदारी त्यांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपण माझ्या खांद्यावरती दिली. आणि ती जबाबदारी त्याच विश्वासाने, त्याच जोमाने आणि त्याच सक्षमपणे मी पार पाडीन एवढा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देते. हे करताना कालही सभा झाली, आजही आपण बघितलं असेल की मोठ्या संख्येनं जनसमुदाय या ठिकाणी होता. आम्हालाही अपेक्षा नव्हती की एवढी सुनामी या चंद्रपूर जिल्ह्यात आज होईल, पण अपेक्षापेक्षा जास्त लोक आजच्या या आपल्या रॅलीला होते. आणि हे करताना एवढी रॅली, एवढा जनसमुदाय पाहून मला वाटत नाही की समोरच्या उमेदवाराला आज रात्रभर झोप लागल, त्याला वारंवार इकडून तिकडे पलटा लागल की बाबा माझं काय होईल. कारण जेव्हा एखादा नवरदेव लग्नाला तयार नसते तरी जबरदस्तीनं बोलल्यावर नेऊन ज्याला बाशिंग मारून हार घालते तशी परिस्थिती समोरच्या उमेदवाराची आहे. आणि अशा परिस्थितीत लग्न जबरदस्तीनं केलं म्हणजे काय परिस्थिती होती आपल्या सगळ्याला माहित आहे. तो संसार काही टिकत नाही, तो संसार अर्ध्यात मोडला जातो, अशाच पद्धतीची परिस्थिती आपल्या समोरच्या उमेदवाराची आहे. आणि हे करताना कालही सभा झाली, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आले, प्रदेशाध्यक्ष भाजपाचे आले, आणि उमेदवारी अर्ज आम्ही देखील भरायला कलेक्टर ऑफिसला गेलो होतो. सुभाष भाऊ होते, अडबले सर नव्हते, सुभाष भाऊ आम्ही, राजूभाऊ झोडे, सगळेजण आम्ही होतो, पण उमेदवाराच्या चेहऱ्यावरती आताच 12 वाजून होते आणि ते 12 वाजलेले पाहिल्याबरोबर मी सुभाष भाऊला म्हणलं की सुभाष भाऊ विजय हा आपला नक्की पक्का आहे. कारण उमेदवाराच्या चेहऱ्यावर 12 आजच वाजून आहे. आणि कालच्या देखील सभेतले लोक आपण बघितले असेल आणि आजच्याही सभेतले लोक बघितले, कालच्या सभेत आलेले सगळे लोक हे मजूर वर्ग होता, त्यांना पैसे देऊन आणले, त्यांना काहीही घेणं देणं नव्हतं की उमेदवार कोण आहे. आणि त्या सभेतले अनेक लोकांना आम्हीही गाडीतून तिथूनच गेलो, आम्ही विचारलं की बाबा मत कोणाला देणार, तेच बोलले की पैसे मिळाले, दिवसभराची रोजी मिळाली म्हणून आलो, पण ताई आमच्या हक्काची आहे आणि मतदान हे ताईलाच करणार. त्याच्यामुळे मला कालच पूर्ण विश्वास होता की बऱ्यापैकी चांगले लोक आजच्या या सभेला येईल. हे करत असताना मी मनापासून पक्षश्रेष्ठीचं आदरणीय आमच्या मॅडम असतील, राहुलजी असतील, तर आज खर तर विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहे त्यांनी भाषणात देखील सांगितलं की जातीच्या भरोशावर किंवा अश्रू ढाडून कोणाला मतदान मिळत नाही. खर तर सुधीर भाऊचा मी खूप आदर करत होती, पण एका विधवा महिलेच्या अश्रूवर असंवेदनशीलपणे असं काही वक्तव्य ते करल याची कल्पना. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी
बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.